नमस्कार. बालभारतीतील पाठ पाणी, लेखक विश्वास पाटील. पृथ्वीतलावरील सर्व प्राणीमात्रांना जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पाण्याचा वापर काटकसरीने करावा हाच संदेश या पाठातून मिळतो. सिधुबा शेजारच्या आडावर आया बापड्यांची कायम गर्दी असते. रहाटाचं चाक कवाय कुई कुई करून दिवसभर दमतं आणि रात्रीच्या अंधारात पाय पसरून डाराढूर करतं. दुसऱ्या दिवशी पहाटेलाच त्याचा दंगा सुरू होतो. यंदा मात्र डिसेंबरातच चाकाचा आवाज घरघरायला लागला. गौरी गणपती पार पडले आणि आडाचं पाणी सरसर खाली सरकू लागलं. आधी तिन्ही सांजेचा रहाटाचा आवाज बंद व्हायचा, पण दसरा संपला आणि रहाटाला उन्हाचीच धाप लागू लागली. बघता बघता सकाळी निहारीलाच रहाटाचा गळा घोटू लागला. गावठाणाचा भाग थोडा उंचवट्यावर आहे म्हणून हटत असल पाणी असा पांगीरकरांचा हिशोब, पण गावंदरीच्या विहिरीसुद्धा निम्म्यावर खाली गेल्या तसं गावाच्या तोंडाचं पाणी पळालं. ओसरीवर बसलेल्या भिकू अण्णाला सदा विचारू लागला, अण्णा असं अक्रीत गावच्या गेल्या 10 डोईस झालं होतं का? गेल्या 3 वर्षात आड उन्हाळ्यात आटायचा, पण आता थंडी सुरू व्हायच्या आधी आड गारठला, काय म्हणायचं हे? त्या शर्मा नावाच्या शिकलेल्या पोराचं भाषण आठवू लागलं. पाण्याचा गैरवापर थांबवा, पाणी जपून वापरा, धरतीच्या पोटात पाण्याचा साठा मर्यादित असतो, तो संपूर्ण उपसला तर शिवारांचा वाळून भुसा होईल, अण्णा बोलले. सदा खरंच किरक, त्या पोरानं पाणी जपून वापरा म्हणून सांगितलं, पण आपल्या गावच्या मोटरी रातच्या आणि दिवसाच्या सारख्या सुरूच, कशानं राहील पाणी धरती आईच्या पोटात? दर दिसानं पाण्याचा बदलणारं चलिंदर बघून गाव भांबावून गेला. गावातल्या आडापाठोपाठ गावंदरीच्या विहिरीही आटू लागल्या. रासारी निजरलं पाजरलं तेवढं गुडघाभर पाणी सकाळी सकाळी विहिरीच्या तळाला गोळा व्हायचं. तांबडं फुटतानाच विहिरीवर आयाबायांचं धावणं पडायचं. निहारीपर्यंत पाणी सापडलं तर खरं, नाहीतर घागर घेऊन शेतबांध तुडवीत अर्ध्या मैलावरची नदी गाठायला लागायची. गावाजवळच्या विहिरीवर सकाळी जत्रा फुलायची, भांडण तंटा वाढायचा, घागरीवर घागरी आदळायच्या, घडे फुटायचे. रानमातीत वीज इंगळीगत डसली होती. मातीखालचं रक्त पिऊ लागली होती. मोठ्या होत्या तेव्हा निहारीनंतर वाढत्या उन्हात मोटकरी दमायचे, बैलांना धाप लागायची. पहाटेपासून पाण्यात भिजून ओली चिंब झालेली कातड्याची मोठ मोटवाणावर उन्हाचीत उतानी पडायची, अंगावर ऊन घ्यायची. ऑइलची इंजिनंसुद्धा 4-5 तासानं गरम व्हायची म्हणून शेतकरी 4 तास बंद ठेवायचे, पण वीज बाईची ज्ञारीच तर हा. रासारी आणि दिवसारी नुसती फुगडी खेळायची, तिला इसावा माहीत नाही की काही नाही. न निवणारी वीज बघून शेतकरी बी खळीला यायचे. शिकारी माणसासारखे गुडघ्यापर्यंत बूट घालून रासारी उसाला पाणी पाजायचे. साप किरड्याचं भ्या नाही की विंचू इरोळ्याची धास्ती नाही. वीजबाईचं मातीतलं वरवरचं पाणी पिऊन बी पोट भरेनासं झालं. ती काळ्या फत्तराच्या शेंडीतलं पाणी सवीनं घोटू लागली. संक्रांत आली आणि गावात गहजप उडाला. पांगरी कोरडी ठणठणीत पडली. पांगरी नदीगावच्या वर 7-8 कोसांवर उगम पावते. तिच्या काठची 10-15 गावं आजवर सुखी होती. यमाईच्या डोंगरात चिक्कार पाऊस पडायचा तेव्हा ती वर्षभर भरभरून वाहायची. दसऱ्याच्या पुढं पाणी पात्राबाहेर पडलं नाही तरी मधली धार तुटायची नाही. पांगिऱ्याजवळ नदीत 3 पुरुष डोह आहे, त्याला गाव साती आसरांचा डोह म्हणतो. पार शिमगा चैत्र गेला तरी डोहातलं पाणी कधी आटायचं नाही. नवं पाणी डोहात शिरायचं आणि डोहाची कळी खुलायची. जुनं पाणी नांदाय निघाल्यागत पुढं सरकायचं. पुराच्या पाटात साती आसरांचा डोह गडप व्हायचा. आता संक्रांतीलाच तो डोह आटला. पिकल्या केसांची म्हातारी बावसळली असं कधी झालं नव्हतं. होळीच्या पोळीपर्यंत पांगिऱ्यात थोडं का होईना पण झुळूझुळू पाणी व्हायचं. आसरांच्या डोहात पोरं डुबक्या मारायची, धोतरं आडवी लावून ताटल्यान पाण्याहून फिरवून चिंगळ्या मारायची. नदीच्या काठाला मातीचा उकीर बघून वाव दोन वाव जमीन उकरीत जायची, पण खेकड्याचा माग सोडायची नाहीत.
राणू आणि गणू 12 महिने आणि 13 काळ नदीचा काठ धरून असायचे. पावसाळ्यात मासं आणि उन्हाळ्यात खेकडी मारायचे. दोघांपैकी एकजण सायकलीवारीनं मांगोला गाठायचा, बाजार करायचा, तिखट मीठ घेऊन सांजला घरी पऱ्या फिरायचा. 2-3 सालात नदीची शोभा गेली. थोरल्या दिवाळीतच झुळझुळू आणारं पाणी आटू लागलं. नदीकाठचा पोरासोरांचा दंगा बंद झाला. अख्खी नदीच आटू लागल्यानं पुढच्या पावसाळ्यात पतर जीव जगवायला माशांना जागा राहिली नाही. उरल्या सुरल्या चिंगळ्या उन्हात वाळून तडफडून तडफडून माती जमा होऊ लागल्या. माशांवर टपलेल्या पानकोंबड्या कुण्या वाटनं निघून गेल्या. बगळ्यांनी पुढा तिकडं मुलूक थोडा केला. टिटव्यांचा थवा आभाळाकडं रडीघडीने जीव जगू लागला. पण आशा मरत नव्हती. काळ काय असाच राहतोय. जीवाच्या जोरानं पाणी हुडकायचं काम सुरूच होतं. धन्यवाद.